आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. आजच्या धावत्या संगणक युगामध्ये शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व जैन समाजानं देणं गरजेचं आहे. जैन समाजातील युवकांचं उच्च शिक्षण घेण्याकडे प्रमाण अत्यल्प आहे. समाजातील युवक अधिक प्रमाणात पारंपरिक शेती व्यवसाय करतात, त्यामुळे अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. आधुनिक शेतीबरोबरच शिक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व सहकार नेते रावसाहेब पाटील दादा यांनी केलं. ते बारवाड तालुका निपाणी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या शांतीसागर मुनिनिवास खोलीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी प्रारंभिक खासदार प्रकाश हुकेरी यांनी धर्मादाय खात्याकडून मंजूर केलेल्या 5 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या आचार्य शांतीसागर महाराज मुनिनिवास खोलीचं उद्घाटन रावसाहेब पाटील यांनी फीत कापून केलं. तर आयोजित कार्यक्रमात शांतीसागर महाराज व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख मान्यवर तसेच या कार्यक्रमासाठी अन्नदान केलेल्या शांतीनाथ कोरुचे व पद्मावती कोरुचे या दाम्पत्याचा सत्कार रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक दादासाहेब मुरारी यांनी केलं, तर आभार गिरधर निगवे यांनी मानले. कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे माजी चेअरमन सागर चौगुले, तात्यासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, सदाशिव देसाई, अण्णासाहेब चौगुले, उपाध्यक्ष कृष्णनाथ पाटील, संदीप जाधव, अण्णासो शेंडुरे, अण्णासो इंग्रोळे, मलगोंडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आदर्श घ्यावा अशा रीतीने युवकांचं काम आहे, कारण आम्ही या भागात अल्पसंख्याक समाज म्हणून ओळखलं जातो. हे बारवाड होते तर मला वाटतं 10 ते 15 लोक होते जैनाचे, आता 20 घर झाले. मी ज्यावेळी त्यांचे कल्याण पूजेला इथं आलो त्यावेळी बघून मला आश्चर्य वाटलं की दुसऱ्याने आदर्श घ्यावा त्याचा, कारण त्याचं गेटला स्वागत आला सधू मामा, आपले भाऊ मामा हे लोक स्वागत करण्यासाठी उभे होते. असं जैन समाजाने एक आदर्श घालून सगळ्यांनी घेऊन अत्यंत धर्माधर्माचा आम्ही बघतो प्रत्येक गावात, ते हिचं काही केलं नाही. आणि बारवाडचे लोक लहान गाव असू दे पण अत्यंत जागरूक राजकीय असू दे, धार्मिक असू दे, सरकार सगळ्यात त्यांची जन्मसत्ताबी होत आहे. शांतीसागर महाराज साहेब तुम्हाला इथे नवीन नाही, कारण आधी पलीकडेच बोध आहे आणि हे सुद्धा त्यांचंच कर्मभूमी आहे असं सांगितलं तर काही वावगे होणार नाही. या पूजेचे सर्व भाग आदरणीय तात्यासाहेब पाटील, अण्णासाहेब शेंडोळे, अण्णासाहेब इंद्रोळे, कार्तिकाचे महावीर पाटील असतील, बारवाडचे अण्णा, आणि हे उदाहरण आपल्या भागात घ्यावं असं वाटतंय, कारण आताच्या हल्लीच्या युगामध्ये याचे सगळ्यात त्यांचं कौतुक करावं असतं की आत म्हणजे जेव्हा उद्घाटनाला जात असताना बघितलं की इकडचं भाग आदरणीय शशिकला जगदेकर बांधत आहे आणि तिकडचं प्रकाश विखेरे बांधत आहे, हे कुठेही घडत नाही, ते बारवाडात घडतंय हे सांगताना मला आश्चर्य वाटतंय. कारण आपण समाज अल्पसंख्याक आहे, आम्हाला ते राजकारणात जात फिरायचं नाही. जे काही कोणाची मदत मिळेल त्याचं सर्व मदत मिळून असं लहान गावाने, पण आमच्यासारख्या मोठ्या गावात ते काही प्रश्न येत नाही, पण ह्यांनी जे आदर्श निर्माण केले त्याचा आदर्श निर्माण घ्यावा. सागर चौलेने एक अत्यंत महत्वाचं पॉईंट सांगितलं तुम्हाला, जिल्हा मंदिरच्या बाबतीत एवढं घोटाळा होते की मोठमोठे आपण नागरिक सारखे गावात मोठे